आता त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्राने दाखवून दिलेला आहे त्या झालेल्या निवडणुकीत आपल्याला लक्षात आलं असेल की तिन्ही पक्ष ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी यांची ताकद फार मोठी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रभाव फारच कमी होऊ शकतो. पुन्हा विधानसभा ज्यावेळी लागतील 2024 त्यावेळी आम्ही तिघं एकत्रित राहिलो तर भारतीय जनता पक्ष 30-40 जास्त 50 जागांपेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो.